बातमीपत्र आता विस्ताराने. आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित हे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी अंगणवाड्या, आश्रमशाळा, आरोग्य केंद्रांना भेटी देऊन विकास कामांचा आढावा घेतला, तसेच संबंधितांना विविध सूचना सुद्धा केल्या. नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्या, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भेटी देत सोयी सुविधांचा आढावा घेतला. भेटीदरम्यान काकरदा तालुका धडगाव येथील आरोग्य केंद्रात शासनाने बंदी घातलेल्या कंपनीच्या औषधांचा साठा दिसून आला. विवेक पंडित यांनी पातोंडा येथील अंगणवाडी केंद्रातसुद्धा भेट दिली. या ठिकाणी एकही तीव्र कुपोषित बालक नसल्याचं समितीचे अध्यक्ष पंडित यांना सांगण्यात आलं होतं, परंतु त्यांनी नंतर तपासणी केली असता कमी वजनाचे बालक आढळून आले. जिल्हा परिषदेच्या योजना अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी योग्य तऱ्हेने पार पाडाव्यात, तसेच अंगणवाडीमधील स्क्रीनिंग करून सॅम मॅमचे बालकं काढावेत, रिक्त पदांची संख्या व्यवस्थित द्यावी व त्यावर भरती करावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कालपासून आम्ही आढावा घेत फिरतो. आज बैठक झाली आणि काल निर्णय ठिकाणी गेलो. त्यामध्ये अनेक गोष्टी लक्षात आल्या. विशेषतः हा एक दुर्गम भाग आहे आणि विशेष मानवी निर्देशांक जो आहे, मानवी विकास निर्देशांक, त्याच्यामध्ये सर्वात मागे असलेला असा हा जिल्हा आहे. आणि जरी छोटा असला तरी याच्या समस्या मात्र व्यापक आहेत हे लक्षात आलं. या ठिकाणी बालमृत्यू आणि कुपोषणाचं जे प्रमाण आहे त्याच्या संदर्भामध्ये जी संदिग्धता आहे त्या संदर्भात एक निर्णय या आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आला, ज्याची ताबडतोबीनं अंमलबजावणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तो म्हणजे जिल्ह्यातली महसूल यंत्रणा असेल, जिल्हा परिषदेचे सर्व यंत्रणा असतील, वनविभागाच्या यंत्रणा असतील, या सर्व अधिकाऱ्यांना क्लास वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाड्यांचं स्क्रीनिंग केलं जाईल आणि त्यात नेमकं वस्तुस्थिती काय आहे सॅम आणि मॅम, तीव्र आणि अतितीव्र कुपोषित पालकांची, ही एका दिवसामध्ये मिशन मोडमध्ये केली जाईल. हा निर्णय फार महत्त्वाचा झालेला आहे. दुसरं असं आहे की या जिल्ह्यामध्ये रिक्त पदांची संख्या खूप मोठी आहे. शिवाय निवृत्तीला आलेले अधिकारी या ठिकाणी असल्यामुळे इथल्या प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं अपेक्षित काम आहे ते अपेक्षित काम होऊ शकत नाही आणि त्यामुळे शासनाला एक महत्त्वाची शिफारस करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. तो म्हणजे फक्त IAS अधिकाऱ्यांचाच नाही तर सर्व पद्धतीच्या केडरमधून, स्टेट केडरमधून, सेंट्रल केडरमधून राज्यामध्ये जे लोक येतील त्यांचं पहिलं पोस्टिंग हे या दुर्गम भागामध्ये झालं पाहिजे. महाराष्ट्रातल्या जे 16 विशेषता प्रकल्प आहेत, दुर्गम प्रकल्प, संवेदनशील प्रकल्प, त्या भागात झालं पाहिजे आणि त्यांचं टेन्युअर देखील फिक्स पाहिजे की ज्यामुळे एक प्रकारचे नवचेतना, नवी प्रेरणा ही घेऊन हे अधिकारी आलेले असतात, त्यामुळे सतत सतत काम हे त्यांच्या हातून होऊ शकेल. त्यानंतर अनेक योजनांचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला. वनपट्ट्यांच्या बाबतीमधला आढावा घेण्यात आला. आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील रिक्त पदांचा प्रश्न आहे. काही ठिकाणी बांधकामं ज्या ठिकाणी खूप दिरंगाई झालेली आहे त्या ठिकाणी कारवाईच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. आश्रमशाळांच्यामध्ये ज्या ठिकाणी एक आश्रमशाळा निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालं त्या ठिकाणी आधीच प्रकल्प अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर त्या जे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. MDTV साठी नीरज चौधरी, नंदुरबार.